भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती रविवारी पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयोजित ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, युवा मोर्चाचे खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, प्रवीण बेहरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या इथे जे किड्या मुंग्याप्रमाणे इथं रेंगणारे जे सर्वसाधारण जीव होते, म्हणजे आणि तो मनुष्य, तो प्राणी म्हणजे कुठला तर मनुष्य, या प्राण्याला स्वतःच्या स्वतःला पाठीचा कणा आहे तो वापरायचा सध्या त्यांनी शिकवलं. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आणि त्याचबरोबर सर्वांनी इथं संघटनेचं महत्त्व त्यांनी शिकवलं आणि त्यामुळेच आपल्याला आज या इथे उल्लेखनीय अशी प्रगती आपल्याला करता येते. ह्या शैक्षणिक प्रगतीच्या आणि सामाजिक प्रगतीच्या बरोबरच आजचा काळ आपण पाहिला तर हा अतिशय एक स्पर्धात्मक असा काळ आहे आणि या काळामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व किती चांगलं आहे याला अत्यंत महत्त्व आहे. व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर मग त्यासाठी इथे आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्रम राखवता यायला पाहिजेत. आपण या इथं ज्या प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहेत, नक्कीच याच्यामुळे आपला स्वतःचा एक व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी या इथं व्यासपीठावरती सर्वांच्या समोर येऊन बोलण्याची संधी, इथे जी हिंमत आहे ती हिंमत मिळवण्याची जी संधी ही आपण या इथे सर्वांनी मिळून दिलेली आहे, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. खरोखर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले आहेत. आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी सहभागी होत असतो. आज सुद्धा या इथं येऊन या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला खरोखर बरं वाटलं, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.